भाजपा नेते तथा नवी मुंबई ऐरोली विधानसभेचे आमदार गणेश नायकांवर आरोप करणाऱ्या दीपा चव्हाण राष्ट्रवादीच्या वाटेवर. भाजपा नेते तथा नवी मुंबई ऐरोली विधानसभेचे आमदार गणेश नाईक यांच्यावर मागील काही महिन्यांपासून बलात्काराचे आरोप लावणाऱ्या दीपा चव्हाण यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भेट घेतली. मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आधीपासूनच आवडत असून यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रिय होऊन नवी मुंबईतील जनतेची सेवा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मला राष्ट्रवादी पक्ष पहिल्यापासूनच मला आवडतो हा पक्ष आणि महिला आयोग जी मला मदत केली आहे तर मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जॉईन करायची इच्छा आहे आणि मी ऑलरेडी दिलेलं आहे माझी विनंती पत्र मी ऑलरेडी दिलेलं आहे आणि मी वाट बघते की कधी मला त्यांचा रिप्लाय येतो. काय आज सकाळी माझी रुपाली चाकणकर ताईंच्या बरोबर भेट झाली होती आणि पण ही चर्चा आम्ही केली नाही आहे अजून. नाही अजूनपर्यंत काय चर्चा नाही. काय या पाठिंब्याचा उद्देश काय राजकारणामध्ये जाऊन काय करायचं? मला समाजसेवा करायची आहे आणि मला ते माझी मला आवडतं ते करायला. आता नाही तो सब्जेक्टच वेगळा आहे. माझा जो पर्सनल इश्यू आहे तो वेगळा आहे आणि ही समाजसेवा करायची जी इच्छा आहे ती माझी सुरुवातीपासूनच आहे तर त्यासाठी मी दिलेलं आहे पत्र की मला राष्ट्रवादी पक्षामध्ये काही संधी भेटेल तर मी खूप मनापासून काम करेल. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.